गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भूतकाळामधील वाक्य इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी कशा प्रकारे आपण वॉज वेअर डीड किंवा हॅडचा वापर आपण करू शकतो तर ह्याच गोष्टी आपण थोड्याशा आज आपण बघणार आहोत सो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम बॅक टू द इंग्लिश मंडळी अँड माय सेल्फ अमोल सर वॉज या शब्दाचा वापर आपण कधी करतो जेव्हा वाक्य सुरुवात ही एकवचनी नामाने किंवा सर्वनामाने होत असेल तर मग अशा आपण बघितलं की आय वॉज देअर तर आय हा सिंग्युलर म्हणजे एकवचनी सर्वनाम झाला किंवा बॉय वॉज देअर मुलगा तिथे होता तर बॉय हा एक एकवचनी काय आहे नाम आहे म्हणजे जेव्हा वाक्य सुरुवाती एकवचनी नामाने किंवा सर्वनामाने होते त्यावेळी आपल्याला वॉज या शब्दाचा वापर करावा लागतो त्याचप्रमाणे वेअर या सुद्धा शब्दाचा वापर आपण पास्ट पास्टेन्समध्ये म्हणजे भूतकाळामध्ये करू शकतो तर या शब्दाचा वापर आपण कधी करतो जेव्हा वाक्याची सुरुवात ही अनेक वचनी नामाने किंवा सर्व नामाने होत असेल फॉर एक्झाम्पल वी वेर एन्जॉईंग द मूव्ही आम्ही मूवी एन्जॉय करत होतो किंवा दे वेअर गोईंग टू स्कूल ते शाळेला जात होते आता वॉज आणि वेर यांचा अर्थ होता होती किंवा होते हेच येतं बट सेंटेस सुरुवात कशाने झालेली आहे एक वचनाने झालेली आहे का अनेक वचनी नावाने किंवा सर्वनामाने झाले आहे याच्यानुसार वॉज आणि वेअर याचा उपयोग हा ठरतो वॉज आणि वेअरप्रमाणेच हॅड या शब्दाचा वापरसुद्धा आपण पास्ट टेन्समध्ये म्हणजेच भूतकाळामध्ये करू शकतो फॉर एक्झाम्पल आय हॅड गॉन गोंदेअर म्हणजे मी तिकडे गेलो होतो तर होतोसाठी आपण वॉज वेअर याचा वापर बघितला आपण तरी ते हॅड याचा वापरसुद्धा आपण होतो किंवा होती किंवा होते यासाठी आपण करतो म्हणजे वॉज वेअर हॅड हे तीन शब्दांचा वापर आपण रेग्युलरली भूतकाळामध्ये आपण करू शकतो तर so, वॉज वेअर आणि हॅड याचप्रमाणे yes, आपण डीड याचा वापरसुद्धा आपण करू शकतो तर ॲक्च्युली डीड याचा वापर आपण निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक सेंटेन्स करण्यासाठी से आपण मोस्टली करतो तर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आय डीड नॉट नो आता याचा अर्थ काय झाला मला माहीत नव्हतं आय डीड नॉट नो तर आपण हे जर वाक्य बघितलं तर थोडंसं आपल्याला सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आय डीड नॉट नो डीड नॉट हा झाला निगेटिव्ह फॉर्म आणि निगेटिव्ह फॉर्म यूज केल्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे सिंपल फॉर्म आपल्याला इथे यूज करत होतं तो म्हणजे कोणता नो no. के एन ओ डब्ल्यू नो no. म्हणजे हा जर फॉर्मॅट आपण लक्षात ठेवला तर निगेटिव्ह सेंटेन्ससुद्धा आपण इफेक्टिव्हली पाच टेन्समध्ये करू शकतो याच्यामध्ये आणखीन काही सेंटेन्स आपण बघू शकतो जसं दे डीड नॉट रेडी फॉर दिस म्हणजे ते याच्यासाठी तयार नव्हते बरोबर पीपल डीड नॉट अवेअर अबाउट इट लोक याच्याबद्दल अवेअर म्हणजे जागरूक नव्हते तर अशा प्रकारे आपण डीड नॉटचा वापर मोस्टली निगेटिव्ह फॉर्मसाठी सुद्धा करू शकतो इन विच टेन्स इन द पास्ट टेन्स फॉप म्हणजे भूतकाळ रूपामध्ये आज आपण पाहिलं की मित्रांनो प्रकारे भूतकाळामधील वाक्य तयार करण्यासाठी म्हणजेच पास्टेन्समधील वाक्य तयार करण्यासाठी या चार शब्दांचा वापर आपल्याला नक्कीच करता आला पाहिजे तर ती कोणती तर मित्रांनो वॉस वेअर हॅड अँड डेड करेक्ट yeah <laughs>